सरकारनी सहयोगिताने आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि बघूया आता सबस्क्राइब भारतीय जनमत टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा, बेल बटणवर क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आता भारतीय जनमत टीव्ही चॅनल तुम्ही पाहू शकता फक्त एका क्लिकवर. त्यासाठी बीजीएन टीव्ही ऍप डाउनलोड करा आणि पाहूया आता सविस्तर वृत्त. पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या पिंपरी चिंचवडकरांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सेलिब्रेशन आपल्याला म्हणता येईल, कारण भगवान बुद्धांनी आजपासून 1000 वर्षापूर्वी त्यावेळेला समाजामध्ये ज्या काही अनिष्ट रीती होत्या आणि जी काही अराजकता होती त्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये काही क्रांतिकारक विचार त्यांनी ठेवलेले होते आणि ते विचार आज पण आपल्यासाठी केवळ मार्गदर्शकच नाही तर ह्या पूर्ण जगाला नवीन एक वाट दाखवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. मेनली त्यांनी आचरणावर जास्त फोकस केलेला होता. यामध्ये अहिंसेचं जे प्रिन्सिपल आहे ते अडॉप्ट करणं अशी त्यांची शिकवण होती. तर मला वाटतं आज त्यांचं स्मरण करत असताना आपण जे काही त्यांनी शिकवण दिलेली आहे तिला जर आपण आज मुखोद्गत केला आणि आपल्या जीवनामध्ये ते अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आजचं हे सेलिब्रेशन सार्थक होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी या पावन दिवशी खूप खूप शुभेच्छा शुभकामना अर्पण करतो आणि सर्वांनी हा दिवस अगदी साधेपणाने आणि भगवान बुद्धांचं स्मरण करून त्याची शिकवणीचं स्मरण करून साजरा करावा अशी विनंती करतो. धन्यवाद.